शमनेवडी क्रेडिट सौहार्द संस्थेस 32 लाखांवर नफा 15% लाभांश वितरण करणार जयकुमार खोत। शमनेवडी क्रेडिट सौहार्द सहकारी नियमित शमनेवडी या संस्थेची 27व्या वार्षिक सर्वसाधारण सभा प्राथमिक कृषी पत्तीन सहकारी संघाच्या सभागृहात खेळीमेळीत पार पडली। अध्यक्षस्थानी जयकुमार खोत हे होते। शमनेवाडी महिला संस्थेचे संस्थापक उदयकुमार खोत, पाशुनाथ सौहार्दचे संस्थापक अध्यक्ष विजयकुमार खोत, शमनेवाडी क्रेडिट सौहार्दचे अध्यक्ष जितेश खोत यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या सभेप्रसंगी स्वागत प्रास्ताविक संस्थेचे उपाध्यक्ष जयकुमार हेरगे यांनी केले। अहवाल सालातील महेश सभासद, विविध संघ संस्थांचे पदाधिकारी, वीर जवान, स्वातंत्र्य सैनिक यांना श्रद्धांजली वाहण्यात आली। संस्थेच्या वतीने यावेळी निवृत्त शिक्षक एस एस चौगुले यांना राज्य व जिल्हा पातळीवर विविध गौरव पुरस्कार मिळाल्याबद्दल, तर इयत्ता 7वी व 10वीच्या परीक्षेत उच्चांकी गुण मिळवून उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा संस्थेच्या वतीने रोख बक्षीस देऊन सत्कार करण्यात आला। त्याचबरोबर उदयकुमार खोत, विजयकुमार खोत, जयकुमार खोत यांचा ही सत्कार करण्यात आला। अहवाल वाचन करताना संस्थेचे संस्थापक जयकुमार खोत म्हणाले, संस्थेचे 978 सभासद असून शेअर भांडवल 26,16,090 तर गुंतवणूक 2,94,27,618, ठेवी 9,83,21,490, निधी 1,24,87,400 इतके असून कर्ज वितरण 6,71,81,422 इतके करण्यात आले असून अहवालसाठी संस्थेस 32,06,404 इतकी निव्वळ नफा झालेली आहे, तर सभासदांना 15% प्रमाणे लाभांश वितरण करणार असल्याचे सांगितले। सहकार रंगदल्लि नाना बगेय सवालुगळ नडुवे नम्म सहकारी 20 अनुसरण तपशिखर निर्वहणे प्रदर्शिसिदे। नम्म संस्थे बेळवणिगे आगलु सहकारी सर्व सदस्यरु, ग्राहकरु, ठेवदारु, हितचिंतकरु, ಆಡಳಿತ ಮಂಡಳಿಯ ಹಾಗೂ ಸಿಬ್ಬಂದಿ ವರ್ಗದ ಪ್ರಾಮಾಣಿಕ ಪ್ರಯತ್ನ ಮತ್ತು ತಾವು ಇಟ್ಟಿರುವ ಪ್ರೀತಿ ವಿಶ್ವಾಸದಿಂದ ಸಹಕಾರಿಯು ವರದಿ ವರ್ಷದಲ್ಲಿ ಠೇವು ಸಂಗ್ರಹಣೆ, ಸಾಲ ವಿತರಣೆ ಮತ್ತು ವಸೂಲಾತಿ ಹಾಗೂ ಲಾಭ ಖರೀದಿಯಲ್ಲಿ ಪ್ರಗತಿ ಸಾಧಿಸಿ ಎಂದು ಹೇಳಲು ಹೆಮ್ಮೆ ಅನಿಸುತ್ತದೆ. ನಮ್ಮ ಸಹಕಾರಿಯ ಸಂಕ್ಷಿಪ್ತ ಸಾಂಪತ್ತಿಕ ಮಾಹಿತಿ. ಸದಸ್ಯರು ದಿನಾಂಕ 31/3/2021 ಒಟ್ಟು ಸದಸ್ಯರು 978. ಷೇರು ಬಂಡವಾಳ ದಿನಾಂಕ 31/3/2021 ಒಟ್ಟು ಷೇರು ಬಂಡವಾಳ ₹2,26,16,900. ಇದು ಕಳೆದ ವರ್ಷಕ್ಕಿಂತ ₹47,500 ಹೆಚ್ಚಾಗಿದೆ. ನಿಧಿಗಳು 31/3/2021 ಒಟ್ಟು ನಿಧಿಗಳು 12,24,87,417.42. ಇವು ಕಳೆದ ವರ್ಷಕ್ಕಿಂತ 21,11,284.28 ಅಷ್ಟು ಹೆಚ್ಚಾಗಿದೆ. ಠೇವಣಿಗಳು ದಿನಾಂಕ 31/3/2021 ಒಟ್ಟು ಠೇವು ₹9,83,21,490.88. ಇದು ಕಳೆದ ವರ್ಷಕ್ಕಿಂತ 1,98,24,94 ಹೆಚ್ಚಾಗಿದೆ ಎಂದು ಹೇಳಲು ಹೆಮ್ಮೆ ಅನಿಸುತ್ತದೆ. ಸಹಕಾರಿಯು ತನ್ನ ಸೇವೆ ಸಾಮರ್ಥ್ಯವನ್ನು ಅಭಿವೃದ್ಧಿಪಡಿಸಿ ಮುಂದಿನ ದಿನಗಳಲ್ಲಿ ಹೆಚ್ಚಿನ ಗುಣಮಟ್ಟದ ಸೇವೆ ಸಲ್ಲಿಸಲು ಬದ್ಧವಿದೆ. ಇದೇ ರೀತಿ ತಮ್ಮ ಅಮೂಲ್ಯವಾದ ಠೇವುಗಳನ್ನು ಇಟ್ಟು ತಮ್ಮ ಮೇಲೆ ಇಟ್ಟಿರುವ ವಿಶ್ವಾಸಕ್ಕಾಗಿ ನಾನು ಋಣಿಯಾಗಿದ್ದೇನೆ. ಇನ್ನು ಮುಂದೆ ತಾವು ತಮ್ಮ ಠೇವುಗಳನ್ನು ಇಟ್ಟು ಸಹಕರಿಸಬೇಕೆಂದು ವಿನಂತಿಸುತ್ತೇನೆ. ಸಂಸ್ಥೆಯ ವ್ಯವಸ್ಥಾಪಕ ಬಿ ಕೆ ವಡೇರ್ ಯಾನೀ ನಫಾ ತೋಟಾ ಪತ್ರಕ, ಅಂದಾಜ ಪತ್ರಕ ವ ತಾಳೆಬಂದ ಪತ್ರಕಾಚೆ ವಾಚನ ಕೇಳೆ. 15 ಪಟ್ಟಣ ನಿಧಿ 3,20,955, ಧರ್ಮಾರ್ಥ ನಿಧಿ 47,615, ಸಾಮಾನ್ಯ ಕ್ಷೇಮ ನಿಧಿ 117,015, ಪ್ರೋತ್ಸಾಹ ಧನ ನಿಧಿ 32,507, ಮೀಸಲು ನಿಧಿ 8,12,885.28, ಭಾಗ್ಯಲಕ್ಷ್ಮಿ ಕ್ಯಾಶ್ ಸರ್ಟಿಫಿಕೇಟ್ ಠೇವು
32,36,660 ಮುದ್ದತಿ ಠೇವು 6,85,79,74 या प्रसंगी पीकेपीएसचे संचालक अण्णासाहेब भेंडवाडे एसएस चौगुले यांनीही मनोगत व्यक्त केले. सभेस संचालक महावीर पारिस खोत, जीवनदर नसलापुरे, राजू कमते, बाहुबली सोमन खोत, बापूसाहेब शिंदे, भरमा पुजारी, बनप्पा भानुषे, सौ ज्योती खोत, सौ नैना उमाजे, बाळासाहेब यड्डुरे, अजित गड्याप खोत यांच्यासह अभय खोत, सुभाष पाटील, कुमार बेडगे, गुंडू शिरगुपे यांच्यासह प्राथमिक कृषी पत्तीन सहकारी संघाचे तसेच पाशुनाथ सवार संस्थेचे शमनेवाडी महिला संघाचे सर्व संचालक मंडळ, सभासद, कर्मचारी वर्ग व हितचिंतक उपस्थित होते. संचालक आनंद मानी यांनी सूत्र संचालन करून आभार मानले.